हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी बांधून दिलेले विचारांशी तडजोड करणं हे ज्या प्रक्रियेतून सुरू झालेलं आहे ती प्रक्रिया यापुढे देखील चालत राहणार आहे. जी विश्वासार्हता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या काळात त्या पक्षाची होती ती विश्वासार्हता गमवल्यामुळेच खरं शिंदेसाहेब बाहेर पडले. लोक असतील ज्यांना ही भूमिका पडणार नाही ते देखील त्यांच्यापासून लांब जाऊन माननीय शिंदेसाहेबांच्या पाठीमागे उभे राहतील. मात्र त्यांचा आज हिंदी भाषिकांचा एक मेळावा होतोय किंवा सभा होती उत्तर भारतात नाही. आता शिवसेना म्हणजे कोणचं म्हणता तुम्ही? उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणता. ठीक नाही, सत्तेसाठी आणि मतांसाठी काहीतरी लाचारी पत्करावी लागली तर ती आम्ही तयार आहोत हे 3 वर्षापूर्वी त्यांनी सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फार मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक मतदार त्या महानगरपालिकेमध्ये आहेत आणि म्हणून त्यांचं मतदान लांब जाऊ नये म्हणून वारंवार आपली भूमिका सत्तेसाठी बदलणं, आपल्या विचारांची तडजोड करणं, मूळ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी बांधून दिलेल्या विचारांची तडजोड करणं हे ज्या प्रक्रियेतून सुरू झालेलं आहे ती प्रक्रिया यापुढे देखील चालत राहणार आहे. आणि म्हणून जी विश्वासार्हता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या काळात त्या पक्षाची होती ती विश्वासार्हता गमवल्यामुळेच खरं शिंदेसाहेब बाहेर पडले आणि आज राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि हे परत त्याचीच पुनरावृत्ती अजून जे काही लोक असतील ज्यांना ही भूमिका पडणार नाही ते देखील त्यांच्यापासून लांब जाऊन माननीय शिंदेसाहेबांच्या पाठीमागे उभे राहतील. गेल्या काही दिवसापासून कायदा वसूस त्याची निकट झाली आहे त्याच्यामुळे नागरिकांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण तयार झालंय. नाही, आता या सगळ्या कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न यामध्ये पोलीस काम करते. व्यक्तिगत वादांमधून 2 गटांमध्ये मारामारी होणं, मर्डर होणं हे काही पोलिसांच्या नियंत्रणातला विषय नाही. तो जी गोष्ट घडली ती दुर्दैवीच आहे, त्यात काही कोणी समर्थन करण्याचं काही कारण नाही. पण माझं म्हणण्याचं तात्पर्य की व्यक्तिगत वाद कधी उकळू देतील, कधी 2 लोक ज्यांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल द्वेष आहे ते कधी आपला राग व्यक्त करतील हे आपल्याला कळणं थोडं शक्य नसतं. आणि दुसरा मुद्दा की लव्ह जिहादचे प्रकरण असतील हे परत वाढले, काल उमऱ्याला ती घटना झाली. तर या सगळ्या गोष्टी खरं तर प्रत्येक समाजामध्ये जे समाजाचे नेते आहेत, धर्मगुरु असतील, यांनी त्या त्या समाजाला प्रबोधन करणं काळाची गरज झालेली आहे की या सगळ्या गोष्टी ज्या घडतात या कुठेतरी थांबवल्या गेल्या पाहिजे. आणि वारंवार जर या घटना घडत राहिल्या तर याच्यात निश्चित धार्मिक भावना दुखवल्या जातील, युवकांच्या भावना दुखवल्या जातील आणि हे कधीच न थांबणारा विषय. त्यामुळे ही जबाबदारी कोणीतरी स्वीकारायला हवी. लोकप्रतिनिधी या म्हणून आम्ही स्वीकारतच आहोत, पण प्रत्येक समाजामध्ये जे काही ओळखीचे चेहरे आहेत, जे प्रभावशाली चेहरे आहेत, धार्मिक गुरु असतील, यांच्या माध्यमातून हे प्रबोधन होणं, संयम ठेवण्याचं आव्हान प्रत्येकाने करावं. आताची विद्यमान सामाजिक परिस्थिती ही कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या आटोक्यात येण्यासारखी राहिलेली नाही. यामध्ये जॉईंट एफर्ट हा लोकप्रतिनिधीचा, सामाजिक संघटनेचा, धार्मिक संघटनेचा एकत्रित करून जर सगळ्यांनी त्याला एक सकारात्मक दिशा दिली तर या सगळ्या घटना थांबतील. अन्यथा एकटा खासदार किंवा एकटा आमदार किंवा एकटा मंत्री हे करू शकत नाही.